नमस्कार, मी विजस ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करणार राज्यमंत्री विश्वजित कदम। लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांच्याही तशा तक्रारी येत आहेत। आपण तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करणार आहोत, असे राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी सांगितले। विटा येथे झालेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली। चला तर पाहूया काय म्हणालेत राज्यमंत्री विश्वजित कदम। अशा दृष्टीने शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा काही अडचणी या ठिकाणी स्थानिक काही लोकांनी मांडलेल्या आहेत, विशेषतः ज्यांची डबू मिरची आहे, इतर काही फळ भाजीपाला असतील त्यांच्या संदर्भातलं आता मी परवाच शासन जीआर काढून घेतलेलं आहे की अवकाळी पाऊस किंवा गारपिटीमुळे जे काही शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालेलं आहे, पिकांचं नुकसान झालं, त्याच्या संदर्भातही आम्ही ताबडतोब पंचनामे करून घेत आहोत। आणि अशा पद्धतीने हे सरकार किंवा आपलं पूर्णपणे लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे। Thank you.